तुमचं नाव काय? माझं. हा, नाव काय? माझं. हा, मालकाचं बी सांगू? सांगा, सगळं सगळं सांगा. इकडे बघू. सोनाबाई दादू आरबावे. हा, कुठलं आलंय? मामाने काही मरण दिलं नाही आतापर्यंत. हे पुस्तक वाचाय पाहिजे की? हे अनुभव तर लोकांना सांगा पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर. रामायणचं पुस्तक आहे आता, हे तुमचा अनुभव लोकांनी सांगणार की हे महत्वाचं आहे ना? मग म्हणून म्हटलं, आणि तुमचं काय अनुभव आहे ते सांगा. म्हणजे लोकांनी ते मामांचं काय खरं आहे ते काम करून देणार नाहीत. खरं मी काय गबसायची नाही. गडेशनी कुत्र्याशी आपलं बिराडा झाका पाकी करायचं. मी बाईचे जन्माला काय सांगत जाऊ म्हणून मी करायची करायची. मामा आपण येऊन घोंगडे घेऊन झाडाला बसायचं म्हणायचं म्हणतो तुम्हास. मामाने लय किती दाखवली. खरं काय करायचं आता सांगा मला. माता मामांच्या तुम्ही फिरत होता का नाही? पत्र्यात फिरत होता करून ते सांगत. मग ते शिवा देणं कसं देतो? काय काय जरा काय सांगा की जरा अनुभव सांगा. सांगितलेलं कोणाकोणा काय काय जरा सांगायचं घ्या त्या अनुभव. आता 17 वर्ष मामांच्या काढला आणि 2 मिनिटात तुम्ही सांगायला येतात. अनुभव सांगा की जरा. माणगावच्या लोकांनी मी तसंच दाखवली. आता रुकडीच्या लेकाशनी दाखवली. ध्यानाशनी दाखवली. आता सगळ्या आवरणात दाखवली. आता असं दुनियाभर दाखवत चालले ते होते. बरोबर. म्हणून त्याने हे सगळं बुडक्यात पायात पाय पायात पाय चाललंय हे सगळं. आणि कोण सोडलंय ते तनासने खायला नाही. बरोबर. असं आहे. माता बकरी राखताना पावसाळ्यात पावसाळ्यात त्यांनी चुली बिली राहिलं नाही. 3 दगड आणायचं ठेवायचं. 3 दगडाच्या 2 चुली मांडायच्या. त्याच्यावर हंडा ठेवायचा. कन्या फिरवायचं. माणसं कसं असत? प्रत्येक माणसाला कुणाला मूल नाही ते दिलं. कुणाला मूल नाही माझ्यापाशी कुंभरना माती संपल्या म्हटलं त्यांना मूल व्हाय नाही ते. कुणाला भूत लागलेलं काढलं. असं सगळं आहे प्रत्येक माणसांचं. मग आता तेवढं सगळं मी कसं सांगायचं करतो. नाही खरं मामांचं जे चप्पल शिवत होता पायताना शिवत होता नाही मामांचं. चिपडीला जाऊन हे पाय पडल्यात रे शाम्या काय. आणि मला पायतान कर म्हणताना माझं लगीन झाल्यापासून चिपडीचं पायतान चालू आहे अजून आहे. मध्ये बंद केलं त्याने का? मग त्रास व्हायला लागला. मी म्हटलं श्यामामा तुम्हाला त्रास व्हायला पायतान कराय तुम्हाला लागणार. मामाच्या तोंडात रामबाण गेलेला आहे ते म्हणताना आणि करायला लागलं. पायतान कसं करायचं? आंघोळी करून सवळं करून काय. आणि आमच्या घरात माहेर घरात आमच्या माहेरात आणून पाटावर ठेवून तिथं चहा पाणी पिऊन रुक्षीवर घेऊन येऊन मग देवळात नेऊन ठेवायचं. चालत येत होते. आणि अजून बी चालू आहे. चालत येतात. डोक्यावर पायतान ठेवून मामांच्या दर्शन चालत येतात आदमापूरला. वर्षाला एक पायतानाचा जोड आहे. मला एक चपलीचा जोड करायचा. आता मला नको म्हटलं मी कुठं आता राहणार आहे. आता तुमचं तुम्ही तेवढं देवापाशी ठेवा. मग ते देवळ जर पत पाळत होत मी पुढे होतो की म्हटलं तिथं ठेवायचं कापूर लावायचं पाया पडायचं आणि बाजूर लावायचं म्हटलं हाय चालू. हे माझं लगीन झाल्यापासून चांभाराचं पायतान आहे. भाजी भाकरी उडदाची आमटी काय झालं सर हे आपलं साध भात त्याने दुसरं हे असलं तसलं काय खाणार नाही. हरभर खाणार मक्क्या चिकनच खाणार भाकरी असं साधं भात आंबाड्याची भाजी ताक दही दूध हेच खायत होत मामासने आवडायचं. बाकी दुसरं हे असलं फळ फळावचं काय जास्त आवडायचं नाही. भाजी भाकरीच मामा होत. मग आम्हाला लगीन ठरल्यावर त्या घरात 5 दिवसच नांदाची मालकिनीला मालकिनीचे भाऊ होत भाचं होत त्यांना बोलून घेऊन त्या आडं काढाय टाकायला लावून दुसरं आडं घालून नारळ बांधून सत्यनारायणच्या पूजा घालून 5 दिवस पुरगीला त्या घरात न्यायचं. परत न्यायचं नाही. मी शाप दिलेलं घर आहे त्या घरात नांदायचं नाही. 5 दिवस नांदायचं असं सगळं त्यांनी बोललं. ज्या घराला बाळू मामांनी शाप दिला ते हे अक्कोळ गावातील शापित घर. इथलं माहिती आता चार गोष्टी तू सांग आम्हाला माहिती. लगीन कसं झालं? कुठं राहिलो? किती राहिलो? चार मामाचं तुझं लगीन झाल्यावर
माझं लगीन झाल्यावर शेगारात पाच दिवस तेच त्याला त्याला सांग पाच दिवस झाल्यावर दाखवायचा किरेदार बी असं काढाय आणता नकाशा पाया पडून आत आलो नाही तर आत आलो तर मग आता कोण तर दाखवाय म्हटलं तर येतो पाळत चालले ताकद पाहिजे काय पडतो काय तुमच आपलं रक्त मास काय मानू लोक सगळं पंच भक्त काय भणी भावा तुमचं गण गोताळ पै पाहुणा शेळ्या मेंढ्या भक्त पंच हे सगळे स्नेह सावली तुमची असून दे म्हणून पाया पडतो मी आणि मग मी चाप येतो की तुमच्या सगळ्यावर सावली मला कोण म्हण म्हटलं नाही मी सत्य सांगतो मग मी पाया पडतो देव मा